दंडोत प्रणाम. लीळाचरित्र हा ग्रंथ कसा लिहिला गेला, कोणी कोणी या लीळाचरित्र ग्रंथास मदत केली लिहिण्यास, याची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. आणि हा लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ म्हणून ओळखला जातो, याची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. आणि चक्रधर स्वामी एकांकातून लोकात कसे आले या चरित्र ग्रंथातून समजते, याची सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मराठीतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. मायंबट्ट यांनी या चरित्र ग्रंथात संकलित केले. चक्रधरांच्या उत्तराधिपंत गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य रुद्रपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणीत स्मृती लीळाचे स्मरण करू लागले. यातून मायंबट्टास लीळाचरित्रांची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्यांना नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांची लीळा संकलित केली. रचनाकाळ 1283 आसपास. लीळाचरित्राच्या विविध प्रतीमधील लीळांची संख्या कमी जास्त आहे. 900 ते 1500 ही संख्या आढळते. एकांक, पूर्वार्ध व उत्तरार्ध असे लीळाचरित्रांचे 3 विभाग आहेत. परंतु लीळाचरित्र पूर्वार्धात व उत्तरार्धात लीळा अनेक शिष्याकडून मिळाल्या, पण त्यांचं एक अवस्थेतील लीळा कोणालाच मिळाली नाही. मग महादेसाई या जिज्ञासू शिष्याकडून चक्रधर स्वामींच्या पूर्व आयुष्यातील लीळा मग मायंबट्टांना मिळाल्या. चक्रधर स्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांचे वैविध्यपूर्व माहिती या चरित्र ग्रंथात व्यक्त झाली आहे. चक्रधर स्वामी लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्व यातून साकार झाले आहे. चक्रधर स्वामी हे एकांकातून लोकात कसे आले याची माहिती या लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनांचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान, चक्रधर स्वामींची वचने इत्यादी अनेक बाबी या लीळाचरित्रात साकार झालेल्या आहेत. आपण लीळाचरित्राबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशीच माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका. दंडवत प्रणाम.